नमस्कार मित्रांनो, पाकिस्तानातील पंजाब या राज्यामध्ये असणारा एक भाग म्हणजे चोलिस्तान. भारताच्या सरहद्दीवर आणि राजस्थान राज्याच्या जवळ असलेला हा एक वाळवंटी प्रदेश. या भागाचं नाव हे एका तुर्कीक शब्दावरून पडलेलं आहे, कारण चोल याचा अर्थ वाळवंट असा होतो, त्याच्यावरून हे चोलिस्तान. राजस्थानच्या बिकानेरपासून जी भारत आणि पाकिस्तान यांची सीमा जाते, त्या सीमेच्या जवळ असलेला हा चोलिस्तान. या भागातही जसं राजस्थानामध्ये परिस्थिती आहे, त्याच प्रकारची परिस्थिती आहे. सरहद्दीमुळं असुरक्षित असलेल्या या भागात फारच कमी लोकांची वस्ती आहे. प्रतिकूल परिस्थिती, पाण्याचं दुर्भिक्ष आणि दोन्ही बाजूंनी होणारा गोळीबार या गोष्टींमुळं हा भाग एक नो मॅन्स लँडच झालेला आहे. पण ऐतिहासिक वारसा सांगणारे या भागात एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे बिजनोट किल्ला. खैर परनार राजपूत राजा विंझा यांनी बांधलेला हा किल्ला भारत आणि पाकिस्तानच्या सीमेपासून 23 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा पाकिस्तानच्या बहावलपूर या डिस्ट्रिक्टमध्ये येतो. 757 बांधलेला हा किल्ला साधारणतः 1300 वर्ष होत आहेत या किल्ल्याला. आता पाण्याचं दुर्भिक्ष असूनही या किल्ल्यामध्ये पाण्याचं स्रोत शोधण्यात आलेला होता, अगदी वाळवंट असूनही. खैर परनार राजपूत राजांचं वर्चस्व किंवा राज्य या हा भाग आणि पाकिस्तानचा जो सिंध प्रांत आहे त्या भागातही होतं. खैरगड आणि खैरपूर ही सिंध प्रांतातील भाग या राजपूत राजांच्या ताब्यात होता. मित्रांनो, या किल्ल्याचा आकार साधारणतः पाहिला तर याला साधारणतः 16 बुरुज असावे, 2 मुख्य दरवाजे आणि मधला भाग जो भिंतीने बंदिस्त केलेला बालेकिल्ल्यासारखा अशी याची रचना होती. बिजयसनी देवीच्या नावावरून विंझा राजांनी या किल्ल्याचं नाव बिजनोट ठेवलं. या किल्ल्याला बिजरोटही म्हणत होते. प्रतिकूल परिस्थिती आणि लोकांची अनास्था या परिस्थितीमध्ये हा किल्ला आता शेवटच्या घटका मोजत आहे. तुम्हाला समोर दिसत आहेत काही अवशेष, मातीचे ढीग, बाजूला असणाऱ्या बुरुजांचं अस्तित्वही हळूहळू संपत चाललेलं आहे. उजव्या बाजूला दिसणारा गडाचा महादरवाजा, अशा काही गोष्टीच गडामध्ये शाबूत आहेत. नंतर मोहम्मद घोरींनी या किल्ल्यावर आक्रमण केलं, या भागाचा पूर्ण ताबा मिळवला. या किल्ल्याची आजची अवस्था बघितली तर याच्याकडे सहसा कोणी फिरकत असेल अशी शक्यता अजिबात नाही. याच्या इतिहासाबद्दल जो 1300 वर्षापूर्वीचा आहे त्याच्याबद्दल ज्या भागात पाकिस्तानच्या आहे त्यांना याच्याबद्दल काहीही आस्था नाही किंवा त्याचं संवर्धन करण्याची सरकारची इच्छा नाही. मित्रांनो, वाळवंटात जसे किल्ले बांधले जातात त्याच बांधणीचा एक भक्कम किल्ला असावा त्या काळी. आता हे तुम्हाला बुरुज दिसत आहेत विटा, आणि त्या भागातील जी माती होती त्या मातीच्या बांधकामात बनवलेला हा किल्ला आहे. चारी बाजूंनी आता काही तुम्हाला असे अवशेषच दिसतील. आणि हा किल्ल्याचा एक व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी हा किल्ला इथं होता हे सांगणंसुद्धा शक्य होणार नाही. गडाच्या मध्यात बांधकामाचे वाड्यांचे अवशेष दिसतात समोर दिसतात या प्रकारचे, आणि हा दरवाज्याच्या आतील भाग आहे. या किल्ल्याचे बुरुज, भिंती, दरवाजा याचं सगळ्यात जास्त नुकसान झालं असेल ते म्हणजे भारत पाकिस्तान यांच्या 1971 झालेल्या युद्धात. मित्रांनो, बॉर्डर पिक्चरमध्ये दाखवलेला जो युद्ध प्रसंग होता 1971 युद्धामधला, तो याच भागातला. या किल्ल्याच्या जवळच असणाऱ्या लोंगेवाला या ठिकाणी पाकिस्तानी सैन्यानी भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. 2500 सैन्याला आपल्या 120 जवानांनी दिलेलं तोंड याचा जो भाग आहे तो याच ठिकाणाचा. मेजर कुलदीप सिंग, विंग कमांडर MS बावा, कॅप्टन भैरव सिंग, सेकंड लेफ्टनंट धर्मवीर भान यांच्या पराक्रमाची साक्षी देणारा ही स्मारक तुम्हाला आजही लोंगेवालामध्ये दिसतील. पाकिस्तानच्या सैन्याने आणलेला BP 638 म्हणजे बॉर्डर पिलर 638 आजही स्मारक म्हणून इथे तुम्हाला दिसतो. आर्मीच्या 120 जवानांनी पाकिस्तानच्या 2000 जवान आणि 40 टँक यांना दिलेली झुंज हा म्हणजे हा लोंगेवाला पॉईंट आहे. पाकिस्तानच्या जप्त केलेल्या रणगाड्यांपैकी एक रणगाडा तुम्हाला समोर दिसतोय, तोही इथं स्मारक म्हणून ठेवण्यात आलेला आहे त्या युद्धाचा सैनिकांचा पराक्रम दाखवण्यासाठी. त्या व्यतिरिक्त त्यांचे ट्रक जे मालवाहू होते सैनिकांसाठी ते नष्ट केलेले, त्यांचेही काही सांगाडे या ठिकाणी दिसतात. मिलिटरी कमांडरचा माघार घेण्याचा आदेश असतानाही कुलदीप सिंग यांनी सैन्यांना जे प्रोत्साहन दिलं लढण्यासाठी ते आजही येथील बंकर या पराक्रमाची साक्षी देत आहे, तुम्हाला समोर दिसत आहेत. पण या सगळ्यामध्ये बिजनोट किल्ल्याच्या परिसरात पाकिस्तानचे टँक आणि त्यांच्या सैन्याकडून झालेल्या शेलिंगमुळं या किल्ल्याच्या भिंती, त्यानंतर याचे बुरुज, या सर्वांचं नुकसान झालं, कधीही न भरून निघणारं हे नुकसान आहे. मित्रांनो, आपण गिरिदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट पाहिलेत, तशीच एक संज्ञा या वाळवंटातील किल्ल्याला दिली तर याला आपण रणकोट किंवा रणदुर्ग म्हणू शकतो.
1758 एप्रिल मे महिन्यात मराठ्यांनी आटकेपार झेंडे रोवले होते. अगदी अफगाण बॉर्डरपर्यंत मराठा सैन्य येऊन पोचलं होतं. त्यावेळीच हा भागही मराठा साम्राज्यात सामील झाला. असा हा 1300 वर्षांचा ऐतिहासिक वारसा सांगणारा किल्ला म्हणजे किल्ले बिजनोट हा किती काळ आपलं अस्तित्व टिकून राहतो हे सांगणं आता खरंच अवघड आहे. परत भेटू अशाच किल्ल्यांच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.